अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते। या दिवशी लोक आवडीनं आंबे खातात, परंतु कोरोनामुळे आता सर्वच गणित बदललं आहे। यावर्षी कोरोनामुळे आंब्याच्या दरात खूपच वाढ झाली आहे आणि मागणीतही घट झाल्याचं दिसून आलं आहे। किंचोडमधील व्यापारी यांनी आंबा बाजारात आणला तर खरा आहे, मात्र त्याला ग्राहकांचा सुद्धा प्रतिसाद अल्प असा मिळत आहे। पाहूयात नक्की किंचोडमधील व्यापारी आणि ग्राहक काय म्हणाले आहेत। मी मंजुनाथ शेट्टी चिंचवडमधले। तर अक्षय तृतीयेच्या दरवर्षी आपण आंबे खरेदी करतो। आज पण आंबे खरेदी करण्यासाठी बरेच ग्राहक बाहेर पडलेत, पण थोडेसे महाग आहेत। पण एक डझनच्या ऐवजी अर्धा डझन, पण मुहूर्ताला काहीतरी घेऊन जायचं म्हणून घेऊन जायला आलो। धन्यवाद। माझं नाव जनार्दन कलाल, हे चिंचवडबागमध्ये माझं दुकान 25 वर्षापासून आहे। एवढ्या वर्षामध्ये आंब्याचं व्यवस्थित चालू असायचं बिझनेस, पण यावर्षी कोरोनामुळे खूप काही प्रॉब्लेम झाले। आम्हाला माल ट्रान्सपोर्ट बंद आहे, मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे रेटमध्ये खूपच जास्त आहेत आणि गिराके खूप कमी आहेत। परिस्थिती बरोबर नाही यावर्षी आंब्याची। धंदा करायचं खूप अवघड झालेलं आहे आणि आंब्याच्या बाबतीत रेट तर खूप हाय आहेत, जागेवर माल नसल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।